मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात मुंबई बाजूकडून खेड दिशेनं जाणारी कार ही चालकाचं नियंत्रण सुटून कार दरीत कोसळली असल्याची घटना मंगळवार सहा डिसेंबर रोजी सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास धामणदेवी गाव हद्दीत घडली आहे याबाबत या सविस्तर हकीकत अशी की मुंबई गोवा महामार्ग क्रमांक सहासष्ट धामणदेवी दत्तवाडी तालुका पोलादपूर या ठिकाणी घाटकोपर ते पळचील जाणारी अर्टिगा क्रमांक एम एच शून्य तीन जे शून्य सहा सात एक वरील चालक सतीश जगताप वैवर्ष पस्तीस राहणार संभाजीनगर कुर्ला मुंबई यांचा वाहनावरील ताबा सुटल्यानं रस्त्याच्या डाव्या बाजूस रस्ता सोडून खाली उतरून दरीमध्ये पलटी होऊन कारचा अपघात झालेला आहे या अपघातात कारमधून प्रवास करणारे वाहन चालकासह सात इसम प्रवास करत होते यामध्ये चालक सतीश जगताप वैवर्ष पस्तीस यांना गंभीर जखम झाली आहे तर दीपाली कर्नाले वर्ष पासष्ट दामोदर कर्नाले वैवर्ष सत्तर साक्षी कर्नाले वैवर्ष बेचाळीस स्वराज कर्नाले वैवर्ष बारा राजेश कर्नाले वैवर्ष अडतीस वरील एक ते पाच यांना किरकोळ दुखापत झालेली असून या सर्वांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे औषधोपचार करता दाखल करण्यात आलेला आहे अपघातात वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या अपघाताची माहिती समजतात कशेडी महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव मदत कार्य केलंय या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे